31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे जमलेल्या गटांमध्ये तेढ निर्माण झाला असा दावा पुणे पोलिसांनी प्रकरणातील चौकशी दरम्यान केलाय. या प्रकरणी प्रतिज्ञापत्र शुक्रवारी पोलिसांनी सादर केलंय, त्यात असा उल्लेख करण्यात आलाय. मात्र घटनेच्या सुरुवातीला ग्रामीण पोलिसांनी भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद यांचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असता पुन्हा पोलिसांकडनं असा दावा केला जातोय की यातून पोलीस प्रशासनाचा ताळमेळ नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केलंय. काल परवादिवशी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर जे अहवाल शपथपत्र दाखल केले ते अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे आणि राज्याच्या जनतेची आयोगाची दिशाभूल करणार आहे. कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेचा कोणताही संबंध नाही असं पुणे पोलिसांच्या वतीनं आता ज्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केले त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी व नक्षल एक्सपर्ट असणाऱ्या रवींद्र कदम यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे. असं असताना त्यांच्या भूमिकेला छेद देत पुणे पोलिसांनी जे ॲफिडेव्हिट केलेले ते केवळ आणि केवळ सरकारच्या दबावाखाली केलेले, कारण पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या निमित्तानं दाखल FIR मध्ये जे काही आभासी थेरी मांडली होती त्या थेरीला कुठंच मूर्त स्वरूप देता येत नव्हतं आणि आता चार्जशीटपर्यंत ते येऊन पोहोचलेले असताना देखील त्यांना ठोस अशी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी सापडली नसल्यामुळं त्यांनी हे अत्यंत चुकीचं ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे. वास्तविक पाहता भीमा कोरेगावच्या हल्ल्यामध्ये ज्या 22 वेगवेगळ्या FIR दाखल आहेत त्यापैकी 21 FIR ह्या पुणे पोलीस ग्रामीण दलामार्फत तपासल्या जात आहेत, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त आरोपी अटक केलेले आहेत, त्यांना तपासले गेलेले आहेत, त्यांच्या आज बेल झालेत काही अटकमध्ये आहेत, MPD पर्यंत ती कारवाई गेलेली. त्याच पद्धतीने 1 FIR जी आहे ती स्टेट CID मार्फत इन्व्हेस्टिगेट केली जात आहे, त्याच्यामध्ये 6 आरोपी अटक केलेले आहेत, आणखीन आरोपींचा शोध सुरू आहे आणि हे देखील चार्जशीटपर्यंत आलेले आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 10 महिन्यांमध्ये कुठेही अर्बन नक्षल थेरीचा, एल्गार परिषदेचा, पुणे ग्रामीण पोलिसांचा, राज्य CID चा याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे की भीमा कोरेगावच्या घटनेला पुणे येथे झालेली एल्गार परिषद कारणीभूत आहे. असं असताना पोलिसांमधीलच पुणे ग्रामीण, राज्य सरकार, स्टेट CID आणि पुणे शहर असा पोलिसांमधला जे कॉन्ट्रडिक्शन आहे ते अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे आणि याला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे, कारण सरकार त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना वाचवण्यासाठी भीमा कोरेगाव हल्ल्याला अतिशय चुकीचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे.